पाणी या अनमोल साधन जपणूक आणि संधारण करणं हे मानवजातीचं उत्तरदायित्व आहे यामध्ये भूजल हा महत्त्वाचा पैलू आहे पावसाचं पाणी साठवून त्याच्या मदतीनं भूजल पुनर्भरण हा भविष्यातलं पाणी संकट टाळण्याचा एक महत्त्वाचा उपाय आहे म्हणूनच नव्या पिढीवर पाणी बचतीबरोबर पर्जन्य जलसंधारणाचे संस्कार होणं महत्त्वाचं आहे या दृष्टिकोनातून जळगावला केलेल्या उपक्रमाचा हा वृत्तांत पावसाचा प्रत्येक थेंब अडवून वापरण्याच्या केंद्र सरकारच्या संकल्पनेतून जळगाव तालुक्यात कानळदा गटात आठ शाळांमध्ये पर्जन्य जलसंधारणाची कामं करण्यात आली आहेत पंचायत समित्यांना पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचा यासाठी उपयोग करून घेत माजी पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी यांच्या पुढाकारानं हे काम झालं आहे केंद्र शासनाच्या अनेक योजनांचा भाग म्हणून हा उपक्रम करण्यात आल्याचं चौधरी सांगतात केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगातून जो निधी आणला होता अनटाईड आणि टाईड टाईडच्या माध्यमातून आम्ही जळगाव पंचायत समितीच्या कानड्या गणातील साधारण नऊ शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचा कार्यक्रम राबविलेला आहे कॅच द रेन की जो काही पाऊस पडतोय तो नदी नाल्यांच्या माध्यमातून समुद्रात वाहून जातो आहे पण असा पाऊस अडला पाहिजे जिरला पाहिजे आणि तो लोकांना उपयोगी पडला पाहिजे शाळेच्या छतावर पडणारं पावसाचं पाणी थेट जमिनीत मुरवण्यासाठी ही व्यवस्था उभारण्यात आली आहे पाणी पातळी वाढवण्यासाठी याचा मोठा उपयोग होतोय विद्यार्थ्यांना पाण्याचा काटकसरीनं वापर आणि भूजल पुनर्भरणाच्या संकल्पना समजाव्यात यासाठी जिल्हा परिषद शाळा पुढे आल्यात विद्यार्थ्यांना जलबचतीची सवय लागत असल्याबद्दल शिक्षकांकडून समाधान व्यक्त होत आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उपक्रम राबवण्यात आला आहे पाने ची पाने ची बच्चत तर पाण्याची साठव पाण्याची बचत कशी व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे तर त्यासाठी पत्रांना रेनवॉटर हार्वेस्टिंग हे लावण्यात आलेलं आहे आणि ते एका पत्राद्वारे पाणी एका शो पाई पाईपाद्वारे शोषखड्ड्यात उतरवण्यात आलेलं आहे आणि ते पाणी शोषखड्डा मुलांच्या समोर तयार करण्यात आला आहे की शोषखड्ड्यामध्ये काय काय टाकायचं आणि कशाप्रकारे शोषखड्डा तयार करायचा हे त्या मुलांना मुलांसमोर करून दाखवण्यात आलेलं आहे आणि यामुळे आमच्या गावातील हा उपक्रम मुलांना खूप आवडला आहे आणि याचे चांगले आउटपुट आम्हाला दिसत आहे आमच्या शाळेत रेनवॉटर हार्वेस्टिंग पंचायत समिती जळगाव यांच्याकडून हा हा उपक्रम राबविण्यात आला यामुळे पाण्याची बचत होते पाणी शोष शोषखड्ड्यात साठविले जाते यामुळे पाण्याची निर्माण होणारी समस्या कमी होते पाण्याची बचत कशी करायची हे यामुळे भूगर्भातील जलसाठा वाढेल भूजलाच्या पुनर्भरणासाठी शाळांमध्ये प्रकल्प उभारून विद्यार्थ्यांनाही शिकवण देण्याचा जळगाव तालुक्यातला हा उपक्रम खरं तर सर्वच शाळांमध्ये साकारण्याच्या योग्यतेचा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन गोसावी जळगाव